विद्यार्थी मित्रांनो, 10वी मराठी माध्यमासाठी विज्ञानचा गुरुत्वाकर्षण हा धडा संपला, त्याचं रिव्हिजन केलं, काल त्याची परीक्षा पण झालेली आहे। आज आपण आता भाग 2चा दुसरा धडा, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा धडा आज आपण सुरुवात करीत आहोत। म्हणजे भाग 1चे 2 धडे झालेत, पहिला आणि दुसरा। भाग 2चा पहिला झालाय, हा आता आपण दुसरा धडा सुरुवात करत आहोत। सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 आणि ह्याच्यानंतर पुढचा तिसरा धडा आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2। हे दोन्ही धडे आपण लगट बघणार आहोत एकानंतर एक। त्याच्यासाठी सुरुवातीला आता सध्या अभ्यासक्रम कमी झालाय म्हणून परिपत्रक आलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठले धडे कमी झाले नाहीत, प्रत्येक धड्यामधला काही भाग वगळलेला आहे, थोडे आठवा वगैरे, पण मी तो भाग घेणार आहे। स्वय अध्ययन म्हणलेलं आहे म्हणजे तुम्हाला ते अध्ययन करायचं आहे, म्हणून आपण कुठलाही वगळलेला भाग सोडणार नाहीत, संपूर्ण धड्याचा भाग आपण बघणार आहोत। तर थोडे आठवा म्हणून सुरुवातीला 7 प्रश्न दिलेले आहेत, त्या 7 प्रश्नांची आपण चर्चा करूया। पहिला प्रश्न आहे, अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात। लिहा प्रश्न अगोदर, पेज नंबर 12 वर आहे बघा। अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात। अन्न पदार्थ व पोषण तत्वे आपल्या शरीरासाठी विविध कार्यासाठी वापरले जातात, जसा कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ आपल्या शरीराला ऊर्जा पुरवतात। कोण? कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ आपल्या शरीराला ऊर्जा पुरवतात। प्रथिने हे आपल्या शरीराची बांधणी आणि दुरुस्ती करतात। खनिजे आणि जीवनसत्व हे आपल्या शरीराचे संरक्षण व नियंत्रण करतात। कोणकोण सांगा? कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ शरीराला ऊर्जा पुरवतात, प्रथिने शरीराच्या बांधणीसाठी आणि शरीराच्या वाढीसाठी उपयोगाला येतात, जीवन सत्व आणि खनिजे हे शरीराचं संरक्षण आणि नियंत्रण करतात। या प्रश्नाचं उत्तर, अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीराच्या विविध कार्यासाठी आवश्यक असतात। नंबर 1 पहिल्या प्रश्नाचंच उत्तर आहे, आधी हे वाक्य लिहिलं त्याच्या खाली नंबर 1 टाका। कर्बोदके व स्निग्ध पदार्थ
शरीराला ऊर्जा पुरवितात। नंबर दोन, प्रथिने ही शरीराची वाढ कमा बांधनी व दुरुस्ती करतात। नंबर तीन, जीवन सत्वे व खनिजे हे शरीराचे संरक्षण व नियंत्रण राखतात। दुसरा प्रश्न लिहून घ्या, संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे? संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे? जर आपण संतुलित आहार घेतलो तर आपल्या शरीराची वाढ चांगली होते, कार्यक्षमता वाढते, म्हणजे आपलं काम करण्याची क्षमता वाढते, प्रतिकार शक्ती वाढते, म्हणजे आपण कुण्याही रोगाला बळी पडत नाही। सध्या कोरोनाचं जे संकट आहे त्याच्यावर, त्या कोरोनावर मात करण्यासाठी प्रतिकार शक्ती चांगली पाहिजे असं म्हणलं चाललंय, आणि ती जर प्रतिकार शक्ती तुमची चांगली करायची असेल तर तुम्हाला संतुलित आहार घ्यावं लागेल, सगळ्या प्रकारचं आहार घ्यावं लागेल। कार्यक्षमता वाढते, प्रतिकार शक्ती वाढते, शारीरिक व मानसिक संतुलन स्थिर राहते। आपल्या शरीराच्या दोन प्रकारचं संतुलन आहे, शारीरिक संतुलन आणि मानसिक संतुलन। या दोन्ही गोष्टी जर स्थिर ठेवायच्या असतील तर तुम्हाला संतुलित आहार घेणं गरजेचं आहे। लिहा उत्तर, संतुलित आहार घेतल्यामुळे शरीराची वाढ योग्य होते, कमा कार्यक्षमता वाढते, कमा प्रतिकार शक्ती वाढते, व शारीरिक व मानसिक संतुलन, स्थिर राहते। तिसरा प्रश्न लिहा, स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात? आपल्याकडे ऐच्छिक स्नायू आहेत, म्हणजे आता काय हे मी हात हलवू लागलोय हे ऐच्छिक स्नायू आहेत, पाय हलवू लागलोय, आपली इच्छा असल्यावरच आपण चालतो, बसतो, उठतो, हात पाय हे आपले ऐच्छिक स्नायू आहेत। आपल्या शरीरात काही अनैच्छिक स्नायू असतात,
पापण्या, आपण त्याच्यावर नियंत्रण राहत नाही, ऑटोमॅटिक पापण्या कमी झाकतात उघडतात, ह्याला म्हणायचं अनैच्छिक स्नायू। आणि आपल्या शरीरात हृदयाचे काही स्नायू असतात जे की सतत अंकुचन पावणे, प्रसरण पावणे, अंकुचन पावणे, प्रसरण पावणे हे कार्य करत असतात। म्हणून या तिन्ही अवयवाबद्दल माहिती लिहू लिया। मानवी शरीराच्या हालचालीसाठी, मानवी शरीराच्या हालचालीसाठी खालील स्नायू कार्य करतात। नंबर एक, ऐच्छिक स्नायू, ऐच्छिक स्नायू, हात व पाय यांच्या हालचाली घडवून आणतात। नंबर दोन, अनैच्छिक स्नायू, अनैच्छिक स्नायू हे पापण्याच्या हालचाली घडवून आणतात। नंबर तीन, हृदयाचे स्नायू हे अंकुचन व प्रसरण घडवून आणतात। चौथा प्रश्न लिहून घ्या। पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे? पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे? ऐका इकडं, पाचक रसामध्ये विविध प्रकारचे संप्रेरके असतात। ही संप्रेरके जटिल अन्न पदार्थाचे साध्या अन्न पदार्थात रूपांतर करतात, म्हणजे अन्न पचनास मदत करतात। कळालं? पाचक रसामध्ये कोण असते? संप्रेरके। आणि या संप्रेरकाचं कार्य काय? जटिल अन्न पदार्थाचे साध्या अन्न पदार्थात रूपांतर करणे, जटिल अन्न पदार्थाचे साध्या अन्न पदार्थात रूपांतर करणे, आणि यालाच अन्नपचन असे म्हणतात। लिहा, पाचक रसामध्ये विविध प्रकारचे संप्रेरके असतात। पाचक रसामध्ये विविध प्रकारचे संप्रेरके असतात। ही संप्रेरके जटिल अन्न पदार्थाचे साध्या अन्न पदार्थात रूपांतर करतात, यालाच अन्न पचन असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, सात प्रश्न आहेत,
त्याच्यातले पहिले चार प्रश्न झालेले आहेत, बघा व्यवस्थित वाचून, बाकीचे प्रश्न आपण उद्याच्या पिरियडमध्ये बघू. आज आपण इथेच थांबू.